राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्याताई चव्हाण यांच्यावर जो काल गुन्हा नोंदवलेला आहे, टीव्हीवर बातम्या आलेल्या आहेत, पेपरला वर्तमानपत्रावर बातम्या आलेल्या आहेत, त्यांना आपल्या मुलाला मूल नाही म्हणून सुनेचा छळ करतात आणि सुनेवर अत्याचार करतात, ज्या महिला आमदार आहेत आणि महिलांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर वाजागाजा करतात, बदनामी करतात, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतात आणि त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या सुनेवर अत्याचार करतात, त्यांच्या ज्यावेळेस त्यांच्या सुनेने गुन्हा दाखल केला, त्यांनी खुलासा केला की त्यांचे बाहेर संबंध असल्यामुळे माझ्या मुलांनी सूडचिठी देण्याचा प्रयत्न केला, अशा खोटं बोलणाऱ्या आमदार विद्याताई चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शरदचंद्रजी पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे यांच्या फार जवळच्या नेत्या आमदार आहेत, त्यांच्या विश्वासू आहेत आणि त्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये जर समजा सुनेचा छळ करत असतील, सुनेला त्रास देत असतील, त्या आमदाराला बाहेर महाराष्ट्रभर बोलण्याचा काही अधिकार नाही. आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब असतील, यांच्याकडून एखादा चुकून शब्द गेलेला असेल, त्या शब्दाचा त्यांनी महाराष्ट्रभर बाजागाजा केला, बदनामी केली आणि ओरड केली, अशा ज्या खोटारड्या आमदार आहेत त्या आमदारांनी जनाची नाही पण मनाची लाज राखून त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि ज्या जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, यांच्या त्या जवळच्या असल्यामुळे त्या अशी आरडाओरड करतात, दुसऱ्या लोकांच्याबद्दल जे खोटारडेपणाचे आरोप लावतात, खोटारडेपणाचे आव आणतात, अशा आमदारांचा त्यांनी राजीनामा घ्यावा आणि प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, गुन्हा नोंदलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांची मागणी करतो व निषेध करतो.